नमस्कार, मी शुभम बनकर विदर्भ किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। आज आपण नारळाचे वडे बनवूया। थोडी वेगळी स्टाईल आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी ओलं नारळाचं किस किंवा चव घेतलेलं आहे, 2 चमचे तीळ, अर्धा वाटी साखर, अर्धा वाटी दूध, 2 ते 3 चमचे तूप, 1 ते 2 चमचे मलई, ड्राई फ्रूट्स, वेलची पावडर आणि फ्रूट कलर। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी तिळाला छान रोस्ट करून घ्यायचं आहे। इथे मी पॅन घेतला आहे, तिळाला छान रोस्ट करायचं आहे। तीळ रोस्ट झालेले आहे, आपण याला अलग काढून घेऊया। आता कढी घेऊया, यात 2 चमचे तूप टाकूया। तूप छान गरम झालेलं आहे। आता यात नारळाचं किस टाकूया। इकडे मी 2 वाटी नारळाचं किस घेतलेलं आहे। छान रोस्ट करून घ्यायचं आहे। साधारणपणे 2 वाटी नारळाचा किसला अर्धा वाटी साखर घ्यायची आहे, हे प्रमाण तुम्ही लक्षात घ्या। साखर घालूया, दूध, छान मिक्स करून घ्यायचं आहे। याला तोपर्यंत परतून घ्यायचं आहे जोपर्यंत यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघत नाही। यात रोस्टेड तीळ टाकूया, छान मिक्स करून घ्यायचं आहे। यात मलई टाकूया। मलईमुळे काय होतो, जेव्हा आपण वडी खातो तेव्हा त्यामध्ये थोडासा स्मूथनेस येतो, एक टेस्ट छान लागतो। आता यामध्ये विलायची पावडर घालूया आणि फ्रूट कलर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। परफेक्ट, मस्त रंग आलेला आहे। इथे आपण ट्रे घेऊया, त्याला तुपाने थोडंसं ग्रीस करून घेऊया। आपलं मिक्सचर त्यामुळे चिकटणार नाही आणि सहजपणे निघतील। हे जे मिश्रण आहे ट्रेमध्ये ट्रान्सफर करूया। याला छान चौकोन आकाराचा शेप द्यायचा आहे। आपण इकडे काजू आणि बदाम कट करून घेतले आहे, ते घेऊया। त्यानंतर थोडंसं चमच्याने प्रेस करून घेऊया आणि हे थंड झाल्यावर याचा वड्या पाडायचा आहे। खूप मस्तपैकी ड्राय झालाय, याचे वड्या करून घेत आहे। आजची नारळाची वडी रेडी आहे। खूपच सोपी आणि वेगळी स्टाईल आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून पहा आणि मला सांगा। त्यासाठी अर्थातच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।